तीरथ जाता रे भाई काहे को तीरथ जाता, काहे को तीरथ जाता रे भाई काहे को तीरथ जाता। राम है साईं, श्याम है साईं, साईं है दुनिया का त्राता। जिलम है बंसी, साईं है गोविंद, शिरडी में गोकुल की जनता। रे भाई शिरडी में गोकुल की जनता। काहे को तीरथ जाता रे भाई काहे को तीरथ जाता। धन्य धन्य ती अयोध्या नगरी आणि धन्य धन्य ती कौसल्या माता, तिच्या रोमरोम आतून आनंद कसा उसळू लागलेला आहे। दाही दिशा मंगल लादाने कशा दुमदुमून गेलेल्या आहे। आणि अशा या मंगल वातावरणामध्ये श्री रामराय रघुपुरी तिलक रामराय बर का जेते कडा जेठाई आणि जन्माला आले आहे बर। ओम श्री सद्गुरु साईनाथ, तरुण 16 वर्षाचे वयात निंबातळी शिर्डी गावात प्रथम भक्तार्थ प्रगटले। केले अखंड तप मुखी ओम प्रणवाचा मंगल जप, तीर्थाटन सिद्धार्थ संकल्प पुनश्च प्रगटले गोदातटी। जन्म जन्म के साथी अभी तक झगड़ा बस अप्पा। अरे मागल्या जन्मी पैसा साठी खून वाढला तू त्याचा, आता तुझा बदला घेतल्याशिवाय सोडणार आहे वय तो तुला। वीरभद्रा सोड त्याला, मग पस्तावला येतो। सोड सोड म्हणतो ना वीरभद्रा, सोड जो उसे। अरे बिडू बिडू ಬಿಟ್ಟು ಬಿಡು ಅಂತೀನಲ್ಲ, ಶಾಬಾಸ್ ದುಃಖ ಠೇವನ ಲೈ ವೈಟ್ ನಾಯ ಅಸ ಸೂಳ್ ಘೇವ ಪುನಃ ಜಾತಾ ಅನ್ನಾಕ ಪಂಚಮೀಲ ಯೂನ್ ಭೇಟ್ ಮಲಾ ಚಲ ಪಡ ಜೋ ಬಕ್ಕೋ ನೇ ತೋ भाई। यहाँ कोई घोड़ी नजर आई? काय घोड़ी? हाँ घोड़ी।
आज चार दिन लय हैरान झालो बघा तिच्या बाई पुरी उंचीची तपकिरी रंगाची कसलं रे तुम्ही डोळं असून आंधळ गावल गावल जाते कुठं ती पड्या वावरात हे पोरा तकडे घोडी तर ते बघ जा घेऊन ये तिला बस जरा बस लई भागलास तू दोन झुरक मार कुठल्या गावचं तुम्ही दुपकेड्याचा मी पटेल आहे सत्ता बघा चांदभाई मेरा नाव आणि घोडीच बिजली असं असं लय उमटे जानवर आहे बघा कशी चुकली वाट सुद्धा जान अरे माणूस चुकल वाट जानवर नाही चुकायचं दाणा पाणी खाल्लंय तिनं तुझ इस्रेल कशी ती खरंय तिला समज ठाव आहे आपल्या छोट्या मालकाची शादी हाय शिर्डीला जायचं हाय खरंच आपल्या छोट्या मालकांची शादी आहे खरंच शिर्डी जायचं पण बाबा आपल्याला कशी खबर लागली अरे मला ह्या इट्ट्याने सांगितलं ना आला तेवढं माझं तकदीर असं आपली आम्हाला भेट बस माफ झालं तिघी तुझी घोडी आली चल लाग वाटला तुम्ही माझ्या मनचं समज बोलून लावलं आता माझ्या मनामध्ये एकच तेवढं करा तुले मांच्या शादीला शिरली आहे बाबा नाही म्हणू नका बाबा नाही म्हणू नका असल देवाच्या मनात तर येईन मी दिदी ऐकलंस का बाबा इथे शिर्डीला सुलमांच्या लग्नाला अगं तू हरवलीस म्हणून यो सापडला बघत दादा बघत दादा लवकर जरा त्यांना सामोरी त्यांना ते आले बघ वराड आलं वाटत भाकरी बाळवायला म्हणलं काम आवरील याला भाकर बी दे आणि जाईन मळायला तो ह्यो अजून खुशाल झोपलाय जरा हळू वाईट झोपू दे त्याला रातभर या उघड्या हवे झोप गावसली नसेल त्याला कुणी सांगितलं होतं त्याला हात झोपायला घरी चल म्हणून सतरादा पाय धरले मी हे बघ तात्या मी नेहरी त्या वक्ताला राहू दे राहू दे असं दे बाबा तुझ्या जवळ बस बस तू येईल आता पण मी म्हणते एवढ्या रामपारी ह्यो गेला तरी कुठं आणि भाकर घेऊन ह्याच्या मागं मी आता हिंदू तरी कुठं कुठं हे बघता त्या तू हो मोर माळ्याला बर का मी बघते तू कुठं गावतोय काय तान्या कोते ह्यांची आई नावजीचे बायदाबाई पाटीत भाकऱ्या घेऊन डोई रानात जाई दुपारा ऐसे चालले कितीक दिवस खंड नसे बाबाच्या सेवेस प्रपंच करोनी परमार्थास साधियले मा मुलीने
अरे आज नागपंचमी आनंद सणासुदीच्या दिवशी काय असं शिळ पाक चिवडीत बसलाय. आज एक दिवस तरी तुझं स्वाल गोड होऊ दे. बाय जा माय. तुम्ही हातर राहता यो तुमचं घर. हां आणि एकलोच राहता का? हे आहे की संगतीला बाबा यो तुमचा संसार. हां पुरी ह्योच माझा संसार. पुरी काय म्हणा जिपरी आहे जिपरी 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 चल हात लाव. अल्लाह तेरा भला करेगा बेटी. उडतोय आणि राहत. ठीक आहे राहायची जागा आहे का? बोलून चालून ही पडकी मशीन गावचा उकिरडा. आता पाटील तुम्ही चला माझ्या बरोबर नी खातर करा. अहो जागा साफ करून सारवून ठेवली. अरे हो हो आपण विचारू त्यांना. माझ्याकडे राहतील बाबा चार दिवस. सांभाळा गाय शुंग मारे ना. हो हो ना ना भगत. अरे बाबानू कसं सांगू तुम्हासनी. ही माझी द्वारका माई हाय. मशिदीचे या अंकी बैसता लेकुरा देई निर्भयता चिंतेची वार्ता नुरेची. राहू दे माप दूर जायचं आहे तुला. उभे आली तुम्ही वाटत माझ्या. चल हो दूर. हे काम काय तुझं आहे होय. भाकर आणली तेवढी घे खाऊ घे खा. ते घेऊन ला. मग पाणी कशाने पिशील? हिर आहे की बाजूला? अरे पण काय ती हिर तोंडाला लावणार आहेस बाबा. फुटक भांड तर हवं पाणी काढायला. दे याच्यात घे. जा आता घराला. वय वय जाते घाबरू नको. इथं येकुराला हाय. मग काम पडल्यात घरात. आणि हे बघ पडी सारून ठेवली घराला. तत पड रातचा उघड्यावर पडू नग. माय तू जशी माझी माय आहेस तशी ही भी माझी माय आहे. आता रात दिन हातच. बर माझी माय तोंडाची लई द्वार पर मनाची लई ग्वाळ आहे. भगत बर बाबा येतो आम्ही.
या शिर्डीत आला पाहून काय आपला वैद्यकीयचा धंदा कसा अगदी बसत चाललाय पा. मला फुकटात मिळतात ना. आणि ज्योतिष विचारायला कोणी येत नाही, कीर्तन ठरवायला कोणी येत नाही. सगळा धंदा कसा अगदी बुडीत चाललाय पा. खरंय खरंय. काय खरंय आपला धंदा बुडत चालला. आपण त्याला काहीतरी युक्ती सांग. अहो युक्ती आणि सोपी आहे. ती कोणती? आता हा दराजा त्याला गावावर मी अकरायचा. अरे बरोबर. माझ्या सहवासाने या घोड्याला जेवढी अक्कल आली आहे तेवढी सुद्धा तुला अक्कल आली नाही. खरंय. अरे त्याला हात धरून बाहेर काढता येण्यासारखी गोष्ट सोपी असती तर तुला कशाला विचारलं असतं. बरोबर आहे. हे बघ युक्ती अशी पाहिजे की तो तिथेच राहायला पाहिजे पण आपलं काम बिनबोबात असं झालं पाहिजे. तेवढी कशी काही करायचं तीच तर गंमत आहे. अरे बाब ना मोरू नको, मोरू येऊ नको. नाही करी हे जाणवं जाते. घाबरू नको, इथं इळकुराला हाय मग काम पडल्यात घरात. आणि हे बघ पडी सारून ठेवली घराला. त्याच पड रातचा उघड्यावर पडू नग. माय तू जशी माझी माय आहेस तशी ही भी माझी माय आहे. आता रात दिन हातच. बर माझी माय तोंडाची लई द्वार पर मनाची लई ग्वाड आहे. भगत. बर बाबा येतो आम्ही. शिर्डीत आला पाहून काय आपला वैद्यकीयचा धंदा कसा अगदी बसत चाललाय पा. मला फुकटात मिळतात ना. आणि ज्योतिष विचारायला कोणी येत नाही, कीर्तन ठरवायला कोणी येत नाही. सगळा धंदा कसा अगदी बुडीत चाललाय पा. खरंय खरंय. काय खरंय आपला धंदा बुडत चालला. आपण त्याला काहीतरी युक्ती सांग. अहो युक्ती आणि सोपी आहे. ती कोणती? आता हा दराजा त्याला गावावर मी अकरायचा. अरे बरोबर. माझ्या सहवासाने या घोड्याला जेवढी अक्कल आली आहे तेवढी सुद्धा तुला अक्कल आली नाही. खरंय. अरे त्याला हात धरून बाहेर काढता येण्यासारखी गोष्ट सोपी असती तर तुला कशाला विचारलं असतं. बरोबर आहे. हे बघ युक्ती अशी पाहिजे की तो तिथेच राहायला पाहिजे पण आपलं काम बिनबोबात असं झालं पाहिजे. तेवढी कशी काही करायचं तीच तर गंमत आहे. अरे बाब ना मोरू नको, मोरू येऊ नको. नाही करी हे जाणवं. अजून येते दात काढायची आहे ती. अजून दात काढायची आहे. अजून दात काढायचे. मग दात काढू नकोस. हा पण काय रे हे जनावर तू सांगितलं ऐकतं ना. अरे माझं नाही ऐकणार तू मग ऐकणार पुन्हा मग थांब. हे पहा हे मी सांगतो तसं कर. कसं काय? मी सांगतो तेवढं केलंस की हे तुझं अजून अजून काम काय आहे ते तर करू दे अगोदर. चल माझ्या बरोबर चल. सांगतो बाबा निमगावच्या डेंगळे सावकारांनी तुमच्यासाठी खाट बनवायला सांगितले तेव्हा कशी काय बनवायची विचारायला आलोय. अरे त्या नानाला लागलं येळ. फकिराला काय करायचे खाट मी थाट घेऊन जाते सगळं. नाही नाही बाबा दादा बजावून सांगितले त्यांनी नाही बनवून दिलं तर कावतील माझ्यावर. अरे जा म्हणून म्हटलं ना तुला. जा त्याला म्हणावं काव बाबावर. जा तू जा. काय बाबा बाबा मारीन म्हणतो. अस मारीन म्हणतो नग जाऊ त्याच्या वाट्याला. आपण बांधू आपला झोका इथं. ये भाऊ एक हातभर फरी ठेव झोक्याला आणि बाकी घेऊन जा समजत. अरे रामू बाबा काय म्हणते झोका म्हणते
गोकुल किशोरे आयो जी आयो जी किशन कझूला लायो जी लायो जी गोकुल किशोरे अरे त्यान केलं म्हणून तू पण करतोस होय अरे तू पण खेळ त्याला पण खेळू दे समजाने कस मिळून सण खेळावं चालावं कशाला या पुस्त्या चिंतीचा कसा आणार झोका अरे जरा दम दम तुम्हाला काय झोका करून दिला म्हणजे झालं की नाही हा अरे बांधल्यावर नाही तुटायचा त्यो अरे तो काय तुमच्या झोक्यावानी आहे वय यो झोका लई मोठा आहे बघा तर खर बांधल्यावर कसा वर वर जाईल त्यो आणि तुमचे हात बी लागतील चांदोवाला चांदोवाला हात लागतील बघ रामू कसा आहे माझा झोका खरंच बाबा एवढा उंच जाईल हा रातचा चांदोबा आल्यावर मग बघ जगुबा नीच बर हे येते ना आता काय काय रे बरोबर भारला असत त्याला आता अहो बघा तर खरी माझी करामत
16 ने काम झालं पाहिजे. अहो 17 आम्ही करतोया. काय रे शिवा, ये तुला झोपेवर बसायचं आहे ना का? अरे नग घाबरू नको. अरे जा ना. अरे बाबा भाग्य लागत जा. काय रे पुंगाड्या, चेष्टा म्हणलीस माझी? काय ग चक्कोर ठिकाणावर आहे का तुझ? काय म्हणतो? अरे जो माणूस तो आणि त्याच्यावर फरक सोडायला लावलं तुम्ही मला कुठे पिढशी आणि मी पण कुठे पिढू येस म्हणतो. पाहिजे सोन पाळणीला सोडतोस आणि मला म्हणतोस मोहर येऊ नका दात काढलेला नाही थांबले का तुझे दात पाडतो. असं होई उभा राहतो उभा राहतो जाऊ तू या तुला त्याचे दात. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम बाबांनी जीत खरी केली उघडलं डोळ माझ त्या पायाची शपथ मी दारू सोडली आज पण खरं मी झेपून घेऊन येते. बड़ी आफत आ गई है, बड़ी आफत आ गई है. होशियारी से काम लेना पड़ेगा, होशियारी से काम लेना पड़ेगा. जगुबा चल तुला बाबांच्या पायावर घालते. ते भिक्षेला आलेत समोर. नाही चालत येतो. बाबा
गावात तस्तीनं काय सहन केला हा जरा बघा तरी पोराकडं तू घेऊ नकस मी बंदोबस्त करतो तिचा तवर ही उदी देत आला पाण्यातून आई बाबा आलं बरं का रिक्षेला बाई रामाय आज भाकर तुकडा लग्न मला गव्हाची भिक्षा कर अगं भय ती मर्यादा लय वखोकली संघ गाव घेऊन टाकायला कमी करायची धारी ती तिला एकदा थंड करतो कुठं निघा त्याला काही नाही सकाळपासून झोपलाय सारखा जरा मोकळं वाटाव म्हणून बाहेर आणलं त्याला चला चला घरात चला चला वारं लागेल त्याला अवतसेनं माझ्यावर चाल केली माझी पोरं गेल्याला सुरुवात केली तुम्ही माझी परीक्षा भाषे काय पीठ करून टाकतो तिच्या करणीच आणलंस म्हणून हतर तरी आलो आता हीच माझी शिर्डी याद आहे ना तुला तूच माझी भेट घालून गेली सत बाबाची बाबा बाबा पण माझे हात तुम्हाला कसे पोचले वाटलं डोळे मिटताना एकदा तरी डोळे भरून पाहिले अरे मी माप इसरल पण ती एक कशी इसरल हे पगले तुझे याद दिला ना भूलना मत बाबा बाबा मी जर नाही इथं माझी पोरं मला मारायला टिकली आहेत नाही 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 मैं जा रहा हूं बाबा हाँ हाँ मालूम है मुझे जा तू जा माझे माय ठीक वक्ताला आलीस तू बाबा आता तू बस बाजूला बसत नाही मी पडतो आता गेलं पाहिजे मला तू मात्र जात थांबूनच नाही तर तेवढंच थांबवता खटणीला श्यामा भगत तुम्ही काळजी करू नका जवळ इथं जात फिरतंय तवर दगा नाही गावाला गेलं पाहिजे मला असं काय बोलता बाबा फक्त तीनच दिस तुमचा नाही मी परत येईन मी पण जाताना मात्र खंड पाडू देऊ नका
तुम्ही काही काळजी करू नका बाबा। मेरी लाज रखना, तू भी अशी येळ गाठलीस की सटवी माझी पलीच्या बघते तकड, आणि तू आडून बसलास हाकड। बाबा बाबा अच्छी तू मागे, आज येड्या अरब मरणाला भेटतो, आर ते कधी कुणाला चुकवता आले वय। तू काही कुणाचं वाईट केलं नाहीस, तुला कसली भीती। अल्लाची याद कर। मॅडम भट, केव्हा अक्कल यायची तुला? काय मॅडम भट, केव्हा अक्कल यायची तुला? काय झालं काय झालं काय? फकीर आला हे सामान चुकलं राहू दे। मंडळी अहो उचला त्याला, किती कवकाळून बसणार, तीन दिवस होऊन गेले, उचला ही घाल, उचला आता। मेल्या मुर्ज्या, त्याच्या का जीवावर उठलात? आणलं सामान ते ठेव, कट येईल तुझ्या रुपयाला। बाबा बाबा वाचवा माझ्या बाळाला। अहो कुठं चाललात, काय करतात? दुर्वा तुम्ही घालवला माझ्या जगूला, शेवटपर्यंत बाबा बाबा करत होता, त्यांच्या पायावर घालते त्याला, म्हणजे त्याची शेवटची इच्छा तरी पूर्ण होईल। मग काय करतात, ऐका माझं। आजपर्यंत खूप ऐकलो तुमची पापणातली माझ्या बाळाला, आणि मी घालून बसले त्याला। दुर्वा बाबा बाबा, मी असा काय अपराध केला म्हणून ही कठोर शिक्षा केलीत मला? मी कधी तुमच्या झोळीमध्ये चार दाणे घातले नाहीत, पण बाळाची शपथ अन्नावर बसल्यावर तुमचं नाव घेतल्याशिवाय तोंडाला घात लावला नाही, हा काय माझा अपराध झाला? तुमच्या मशिदीची पायरी चढून कधी हात जोडले नाही, पण घरी देवारातल्या देवाला फुलं वाहिली, ते पण मनामध्ये तुमचं स्मरण करून। बाळाला शेवटच्या घटकेला पाणी घातलं, ते सुद्धा तुमचं नाव घेऊन, हा काय माझा अपराध झाला? मी आतापर्यंत मनानं तुमची पूजा केली असेल, ती जर तुम्हाला पोचली असेल तर माझा बाळ मला परत द्या, माझा बाळ मला परत द्या। यायला येळ झाला मला, मला ठाव आहे समज, माझी माय या शेडीत मी पाण्याचा पहिला घोड घेतला, तू झेपीला दिलेला पाण्याचा हे मी कसं विसरेन? तुझा बाळ तुला परत हवा नव काय? मग एक करशील सांगा सांगा, ठेव बाळाला तुम्ही जवळ, अंगे पीठ घे, अंगावच्या शोभर रांगोळी घाल, पण कशी घालशील? गाढ म्हणत डोळ्याला टिपूस नाही आणायचं, करशील एवढं? करीन बाबा, गावाला तर घाल, पण सारा दुनियाला रांगोळी घालीन माझ्या बाळासाठी। मग जा पण लवकर, बघतेस का? घे बाई घे, तुझं बाळ मिळत तुला परत, बाबाच्या तोंडचं बोल आहेत बाई, नाही कधी आजवर खोटं झालं, हे बघ तू बोललास तसंच कर, गाणी म्हणत म्हणत जा जा बाई जा पळ जा। बायचा भाई मिळू द्या माझ्या बाळ मला परत, माझ्या कातल्याचे जोडे करून घालीन बाबांच्या पायात, बाबांच्या कृपेनं सर्व काही ठीक होईल, जा बाई जा।
Thank you.
रावसाहेब तांदूळकर आहेत ना त्याची गणोपन. या शिर्डीच्या साईबाबाचं फारच प्रस्थ माजलेलं दिसतंय. चिमुटभर राख अंगाला फासली की लागले लोक पाठीमागे धावायला. तर काय हेच पाहणं या दिंड्या काय यात्रा काय मग का नाही फटकी फैलावणार. काय कुलकर्णी शिर्डीहून पटकीचा रिपोर्ट आणलाय. काय हो आपल्या तालुक्यात तर पटकीनं अगदी कहर केलाय आणि तुमच्या शिर्डी गावात एकही केस नाही. चमत्कार आहे. धन्वंतरी बसलाय ना का. कोण तो साईबाबा. नाही म्हणाला एक पूर दगावलं होतो रावसाहेब आमच्या दिगंबर शास्त्र्यांचं. पण काय सांगू रावसाहेब आम्ही प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहिलं. आईनी मेलेलं मूल मशिदीत आणून ठेवलं आणि बाबांनी बघा हा हा म्हणता उठवलं. असं हो ऐकलं सहस्रबुद्धे. आणखी काय काय ऐकलंय म्हणे एवढ्याच्या तिसबळ फळीवरती झोपतो काय पाण्याचे दिवे लावतो काय म्हणजे समजा खोटा समज लावा तुम्ही. आमच्या समोर घडलेल्या आहेत या गोष्टी साऱ्या. एकदा येऊन जा ना शिर्डीला रावसाहेब म्हणजे पटेल तुम्हाला. ठीक आहे बघू पुढे. सहस्रबुद्धे कुणाला तरी पाठवून याची नीट चाचणी करून आणा मगच मी या रिपोर्टावर सही करीन. बरं येऊ आता रावसाहेब. या म्हणजे ही कुठली तयारी. आम्ही शिर्डीला जायचं ठरवलंय ना. मैने फकीराच्या आणि बैराग्याच्या अंगाऱ्या घुपाऱ्यांनी का कुठे पोरं जगतात. आपला नाही विश्वास पो असल्या गोष्टीवर. माझ्या नशिबातच जमून नसेल तर तुमचा विश्वास तरी कसा बसणार आणि तुम्हाला जायची बुद्धी तरी कशी होणार. नाही जाता मी झालं. खुळी खुळी अग आम्ही नाही येत म्हटलं का. पण मला त्याच्याबद्दल नीटशी माहिती नाही. अगं तो हिंदू आहे का मुसलमान आहे हे सुद्धा मला माहित नाही. अगर रटा रटा उकळतेस पण त्याला अजून उमगलं नाही. सांग त्यासनी बोल मी हिंदू आहे का मुसलमान. अगर रटरट काय सांग त्याला बोल मी हिंदू आहे का मुसलमान. मला वाटलं होतं आपल्या समजांचा धर्म एक आहे म्हणून समजांचं धान्य हे एका हंडीत पकवलं म्या. नका मला तुमचं घेऊन जा तुमचं तुम्ही. बोट पाच पण एनो अन्न एक यावर लिवले का धर्माचं नाव. आई यावर नाही लिवलं धर्माचं नाव. ज्या जमिनीतून हे उगवलं त्या जमिनीवर बी नाही गावणार धर्माचं नाव. ज्या इस्तवावर हे पकवलं त्या इस्तवावर बी नाही सापडायचं धर्माचं नाव. हे दिलं कुणी
या धर्मान अरे नहीं रे बाबानो नहीं हे दिलय एकाच देवान त्याला तुम्ही काय भी नाव द्या कोई राम कहो कोई रहीम कहो राम कहो कोई रहीम कहो देश कहो कोई भक्त कहो राम कहो कोई रहीम कहो येश कहो कोई भक्त कहो मास की देह बनी है की सबके हम सकल पुत्र है भैत भाव सब दूर निवार सब दूर निवारो राम कहो रहीम कहो राम कहो रहीम कहो राम कहो रहीम कहो राम कहो रहीम कहो राम कहो कोई रहीम कहो येश कहो कोई पुत्र कहो राम कहो कोई रहीम कहो येश कहो कोई पुत्र कहो राम कहो कोई रहीम कहो राम कहो कोई रहीम कहो राम कहो कोई रहीम कहो एक सूरज के अनंत किरण घट पूरन एक निरंजन जगमग ज्योत जगे दियारो राम कहो रहीम कहो राम कहो रहीम कहो राम कहो रहीम कहो राम कहो कोई रहीम कहो येश कहो कोई पुत्र कहो राम कहो कोई रहीम कहो येश कहो कोई पुत्र कहो राम कहो कोई रहीम 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 कहो काय रे नाना झाली का चाचणी तुझ्या मनासारखी आता तरी करशील ना सही डोळे मिटून त्या रपोटावर लाजवू नका आता बाबा सोनं परखलं नव्हतं त्यावेळेस ही माझी मुलगी मैना तिला आणलंस वय या कृपेला बघतो कसं नाही घरात पाळणं आलं हाच आशीर्वाद पाहिजे आहे मला बरं बाबा घेऊ परवानगी इराज मॅना तुझ्या त्या फौजदाराला दे लावून गणू काकांविषयी म्हणताय ते हा पोरी चालाक है मेरी बेटी देतो पाठवून त्याला चरण काल वंदिले वंदिले चरण कमल वंदिले वंदिले चरण कमल वंदिले वंदिले चरण कमल वंदिले थांबलीस का गं अगं भैया फौजदार खोकलं कुठं दारावर निघाला आहे चाललंय शिर्डीला रंग्या बघ फौजदार जी येते ती शिर्डीला आम्ही बी तसंच निघालो बाबांना मुजरा द्यायला तुला मुजरा बिजरा काय नाही हा मामलेदार साहेबाचा हुकूम आहे म्हणून चाललोय फौजदार असंच चिड्यामाने खेचून घेतात बाबा समजायला ते नाही पाठायचं भाऊला जे सोडून आणायच्या भेटलं
एखादी ठाटक्याची लावणी गेली होऊन त्याला म्हणतात तमासगीर. टाकू तुझ्या त्या साईबाबाला सवाल म्हणजे हे काही इच्छारण झालं. तुझ नाव सीता बेद्री नाही का? पण तमाशातलं राधा. राधा? वा राधा सवाल साधा कुसते राधा. अरे गोविंदा 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 सवाल साधा कुसते राधा. नाही चुकलं पोरी. ज्यानं सवाल टाकला त्याला जबाब मिळला. अग एका हाताने टाळी कधी वाजवलं काय? जबाब हजम करायची ही तर ताकद नाही तर सवाल टाकतो कशाला? कशाला आला त्या फकीराकडं? कशाला आला त्या गोसाळ्याकडं? कशाला आला त्या बहिराग्याकडं? तर हट का घम ही इतना सुटलं माझं. चल हट. जबाब हजम करायची ही तर ताकद नाही तर टाकतोच कशाला सवाल? कशाला आला त्या फकीराकडं? कशाला आला त्या बैराग्याकडं? कशाला आला त्या गोसाळ्याकडं? तर हट का घाल ही एक टाळक्यात. शिर्डी
की माझे पंढरपूर साई बाबा रमावर शिर्डी माझे पंढरपूर साई बाबा रमावर शुद्ध भक्ती चंद्रभागा भाव कुंडलिको उभा याहो याहो अवघे जन करा बाबाशी वंदन. अरे वा पाहिलं तंडा साहेब कुणाचं पत्र आहे? गणोपम सहस्रबुद्ध्यांचं. हा हा शिर्डीहून आलंय. शिर्डीहून केवढा फरक पडलाय गणोपंतांच्या वृत्तीत. हा हा मुक्काम शिर्डी साष्टांग नमस्कार. हा 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 आता नोकरी फक्त साई चरणाची. वा वा नोकरीचा राजीनामा पण पाठवून दिला ऐकलं? हो वांद्र्याचे श्रीमान अण्णासाहेब दाभोळकर आपल्या इथं आले असतीलच. आपण त्यांना कळवलं होतं वाटतं मी येणार. हो मी बोललो होतो एकदा. असं त्यांना ही बातमी जरूर दे. बाबांचा दास गणू. वा वा दास गणू वा कमाल आहे की नाही. फौजदारी पेशातला माणूस आणि त्यातून रंगेलगडी अहो लावण्या करता करता हयात गेली याची. पण आता पहा भक्ती मार्गाकडे कसा ओढला गेलाय तो. साईची कृपा झाल्यावर असं न घडेल तरच नवल. खरं आहे तुमचं म्हणणं. हा हा याहो याहो अवघे जन करा साईसी वंदन गणू म्हणे बाबा साई धाव पाव माझे आई. वा देवा वा काय प्रसादिक वाणी आहे. कितीही वाचलो तरी मनाचं समाधानच. महिने हे पहा गणोपंत सहस्रबुद्ध्यांचं पत्र आलंय. पण आता गणोपंत तो गणोपंत राहिला नाही. आता दासगणू झालेत ते. म्हणजे चंद्रभागा शुभ भक्ती चंद्रभागा
चला नको खाली या। माधव, अरे माधव जा लवकर इथे सुनीला घेऊन ये। पोरीची व्यवस्थित सुटका होईपर्यंत मला जरा काळजी वाटते। बाबांवर श्रद्धा असल्यावर सर्व काही ठीक होत। ए बाबू के बाबा तू पाटच खानदेशला चाललास ना का? होय बाबा। वाट जामनेरला उतर, तिथं मामलेदार नाराशात चांदोरकर त्यांच्या घरी जा आणि ही उद्दिष्टना दे आणि मग मोर जा। पण बाबा पण बिन खाई नाही वाऱ्यावानी जा, मी आहे तुझ्या संगती। बरं बाबा। शिर्डीहून बाबांनी उदी पाठवले, महिन्याला जात आहोत लवकर। हो त्यात जाऊ दे। हा हीच रक्षा विभूती उदी हीच संजीवनी निरवधी निरशील तयाची व्याधी उपाधी ज्याची श्रद्धा निरंतर। अण्णा नातू झाला मला। मी सद्गुरुनाथ साई ना। अरे माधव कुठे गेला हा? माधव, अरे माधव, अरे माधव आहेच कुठे? अरे ताई चालवणं मुक्का झाला दा दा साखर आहे लवकर लवकर। इतकी वेळेवर मुझी पाठवलीस तो तुम्ही बाबांना त्याची काय? त्यातून आपण स्टेशनवर टांगा पाठव ना। टांगा? मी नाही बोल टांगा पाठवला, मला कल्पनाच नव्हती तुम्ही येणार। ही साखर घ्या, पहिला मान तुमचा, आधी तोंड गोड करा। मग तो लाल डगलेवाला शिपाई तो टांगा तो उमदा घोडा आलं था। कुठला टांगा कुठला शिपाई, नटनाटकी ही माऊली शिपाई, संकट समयी धावत येई भावापायी भक्तांचा। श्री सद्गुरुनाथ साई ना, श्री सद्गुरुनाथ। आगा बाया 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 बाया, अरे देवा 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 देवा, अरे झालं तरी काय? विंचुताला विंचुताला विंचुतावला, विंचुताला विंचुताला विंचुतावला, विंचुतावला विंचुतावला, इंचू इंचू इंचू, अरे दिसत काय जो? अरे दिसल कसा? काम क्रोध मोह रूपी विंचुतावला, काम क्रोध मोह रूपी विंचुतावला, काम क्रोध मोह रूपी विंचुतावला, असं असं
प्राण व्याकुळ झाला त्यानं माझा प्राण चालला पंच प्राण व्याकुळ झाला त्यानं माझा प्राण चालला सर्वांगाचा दाह चाहला कसा विंचावला विंचुताला विंचुताला विंचुतावला कामक्रोध मोहरूपी विंचुतावला कामक्रोध मोहरूपी विंचुतावला मानव इंगळी अति दारुण मजनांगी मारली तिनं त्या इंगळीची वेदना सर्वांगी जाण विंचुतावला इंचुतावला इंचुतावला मग आता हे इंचवाला उत्तार रे तमो गुण माग साधा लवा सत्व गुण अंगारा तमो गुण माग साधा लवा सत्व गुण अंगारा एका म्हणे जाना जाना एका म्हणे जाना जाना एका म्हणे जाना जाना करील शांत झर धरा करील शांत झर धरा उतरला 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 कामक्रोध मोहरूपी विंतू 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 उतरला